हेलो, वेलकम टू आवर चॅनल आम्ही भटक भवाने. आम्ही भटक भवाने आता ट्रिपला निघालो आहोत, एका छोट्याशा ट्रिपला. वीकेंड ट्रिप आहे, मुळशीला निघालो आहोत. तिथे एक हॉटेल आहे, ग्रीन गेट रिसॉर्ट. तर आमचा प्लॅन आहे की आम्ही एक स्टेकेशन तिकडे स्पेंड करू. आम्ही आता निघालो आहोत घरून आणि चांदणी चौकात पोहोचतो आहोत. सुरुवात करूया आजच्या या व्लॉगला, चला. आता आपण जातो आहोत टनेल मधून मुळशीकडे. खूप छान रोड बनवलाय हा. तर ग्रीन ग्रेट रिसॉर्टमध्ये बुकिंग आहे आपलं. 3 रूम टाईप आहेत त्यांचे, वेगवेगळे विलाज आणि डिलक्स रूम असं आहे. आमची लीला विला असं आहे काहीतरी. सो ते तिथे गेल्यावरच डिटेलमध्ये कळेल. त्यांचे रूम फोटोज फारसे आम्हाला यूट्यूबवर रिव्ह्यूजमध्ये दिसले नाही, सो तिथे गेल्यावरच कळेल. फूडमध्ये फक्त ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे आपलं त्याच्यात, बाकी आपल्याला तिथून घ्यावं लागेल. आपण मुळशीचा जवळ आलोय, तिथे पोहोचल्यानंतर मग आम्ही तुम्हाला पुढचा व्हिडिओ आणि रूमचा रिव्ह्यू देऊ. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. चला जाऊयात पुढे. आता आम्ही चेक इन केलं आहे ग्रीन गेट रिसॉर्टला. या रिसॉर्टचं रिसेप्शन मेन हायवेला आहे, जो की आपण पुण्याकडून कामिणी घाटाकडे येताना क्विक बाईट नावाचं जे रेस्टॉरंट लागतं तिथेच त्यांचा रिसेप्शन आहे. रिसेप्शनपासून आपण जो रूम टाईप घेतला आहे लीला विला, तो जवळपास 400 मीटर्स वरती आहे. त्यांची गाडी आपल्याला आपल्या रूम टाईपपर्यंत सोडते, आपली व्हेइकलसुद्धा इथपर्यंत येऊ शकते. तर तुम्ही बघाल असा हा जंगलातला पूर्ण असा रोड येतो वरती 400 मीटर्स वरती. आणि मग आपण इथे गाडी पार्क करतो आणि मी तुम्हाला आता पुढे दाखवते आपला विला कसा आहे ते. आपण असं इथून वर आलोत, आपली गाडी इथे आपण पार्क केली आहे. पार्किंगसाठी जवळपास 3-4 गाड्या मावतील एवढी स्पेस आहे. आणि इथून वर गेल्यावरती टोटल इथे 6 रूम्स आहेत. या रूम टाईपचं नाव आहे लीला विला. पायऱ्या चढून वर जावं लागतं, डायरेक्ट ॲक्सेस टू व्हीलचेअर नाही आहे. हा इथला या रूम टाईपचा रिसेप्शन एरिया. आणि खाली इथे 3 रूम आहेत आणि पायऱ्या वर चढून गेल्यावरती अजून 3 रूम्स आहेत. प्रत्येक रूम टाईप एकमेकांपासून सेपरेट आहे. ह्याच्या पुढे गेल्यावरती या प्रत्येक रूम टाईप 406, 405 आणि आपला रूम नंबर आहे 404. निहित आणि मयूर तिथे खेळत आहेत. ही आहे आपली रूम 404. आपण आता रूममध्ये एंट्री करूया. एंट्री केल्यावर इथे लगेजसाठीचा सेक्शन आणि हा इथे वॉर्ड्रोब आहे.
वॉर्डरोबमध्ये हँगर्स आहेत, एक ड्रावर आहे आणि दोन कबर्ड्स. बऱ्यापैकी मोठा असा हा प्लॅटफॉर्म, खाली लगेज आणि फुटवेअरसाठी जागा. दोन पायऱ्या चढून उतरून खाली गेल्यावरती हा इथे टीव्ही, केटल आहे, मग्स, बॉटल्स दिले आहेत, पर हेड 2 बॉटल्स पर डे. एक चेअर, हाय चेअर आणि एक टेबल. हा असा मोठा किंग साईज बेड. इंटरकॉम आहे, AC, मिनिमल फर्निचर आहे आणि इथे विंडो आहे. आता आपण जाऊयात वॉशरूमकडे. हे वॉशरूम, एंट्री केल्या वरती समोर कमोड आणि हा शॉवर एरिया. हा पण भरपूर मोठा आहे. हीच ती विंडो जी की हॉलमध्ये मेन रूममध्ये आपल्याला ओपन होते. या साईडला इथे सिंक आणि हा मोठा मिरर. या साईडला इथे एक सिटिंग एरिया आहे, दोन चेअर आणि एक टिपॉय दिला आहे. आणि हा समोर जो दिसतोय तो व्ह्यू. हा आहे मुळशीचं बॅक वॉटर. खूप सुंदर व्ह्यू आहे. आता याचा एक्सटेरियर दाखवते. रूमच्या बाहेर निघालात तर लगेचच तुम्ही जर बघाल साईडला तर एक छान स्विमिंग पूल आहे. इथे सिटिंग एरिया आहे, इनडोर गेम्स आहे इथे खेळायला आणि हा इथे इन्फिनिटी पूल आहे. मस्त व्ह्यू आहे पूलचा. पण जर तुम्ही पुढे बघाल तर लेक व्ह्यू आहे त्या पूलला आणि क्लीन आहे, मस्त केलेलं, मस्त ठेवलेलं आहे त्यांनी, ते एकदम क्लीन ठेवलेलं आहे. असं एक छोटासा त्यांनी लॉन एरिया पण दिला इथे. इकडे पण आपण बघूयात काय. इकडे अजून एक छोटासा लॉन एरिया इकडे. आणि तो तिकडे लेक आहे, छान आहे प्रॉपर्टी, मेंटेन छान आहे. थोडी आयसोलेटेड आहे कारण रोडवरून बऱ्यापैकी तुम्हाला इकडे यावं लागतं. पण मग त्यांची कॅब सर्व्हिस आहे, तुम्हाला जर खाली जायचं असेल किंवा वर यायचं असेल तर ते त्यांच्या कॅबने तुम्हाला वर घेऊन येतात किंवा खाली घेऊन जातात. स्नॅक्स टाईमसाठी आम्ही ऑर्डर केलं आहे कांदा भजी, वडापाव. वडापावची साईज खूप छान आहे, वडा पण भरपूर मोठा आहे, त्याचबरोबरीने पावही आणि कांदा भजी. बाहेर छान पाऊस पडतो आहे त्यामुळे याचा आस्वाद नक्कीच द्विगुणित होईल. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत, आमचा वडापाव आणि भजीचा छान स्नॅक झाला आहे. आणि जर तुम्ही बघाल तर छान मस्त क्लायमेट झालं आहे एकदम, तिकडे धुकं पण आहे. मस्त ॲटमॉस्फिअर येत आहे इथे. आम्ही ॲमेझॉनहून एक गॅस विकत घेतला आहे. युजली आम्ही ट्रिप्स प्लॅन करत असतो आणि आता आमच्यासोबत आमचं एक लहान बाळ आहे, सो त्याच्या बेबी फूडसाठी आम्हाला काहीतरी करायचं होतं. सो आम्ही हा गॅस विकत घेतला आहे ॲमेझॉनहून. हा काहीतरी 2800 गॅस आहे. याच्यामध्ये इथे
गॅसचे रिफिल्स असतात सिलेंडर्स. या गॅससोबत आम्हाला 4 सिलेंडर्स मिळाले आहेत इन 2800. आणि एक सिलेंडर काहीतरी 2-2.5 तासासाठी वर्क करतं आणि याचे हे रिफिल्ससुद्धा इझिली अवेलेबल आहे ॲमेझॉनवरतीसुद्धा. आता आम्ही इथे निहितची खिचडी बनवतो आहे, त्यामुळे आमचं बेबी फूडसाठी रेस्टॉरंट्समध्ये वगैरे दुसरीकडे जायला गरज नाही. आम्ही बेबी फूड आमचं स्वतः कुक करू शकतो. खूप छान आहे, पोर्टेबल आहे. ही अशी सुटकेस टाईप इथे केस मिळते, याच्यामध्ये हा गॅस इझिली मावतो. या पर्टिक्युलर प्रॉडक्टची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देऊ. ॲमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती हा इझिली अवेलेबल आहे. तर आता आम्ही रात्रीचं डिनर ऑर्डर केलं आहे. आपलं रिसॉर्ट जरा लांब असल्यामुळे आम्ही रात्रीचं गेलो नाही तिकडे. मी ऑर्डर केलं आहे, सो ते अशा या टिफिन बॉक्सेसमध्ये त्यांनी ऑर्डर आणलं आहे. आपण पनीर पसंदा, जिरा मसा, जिरा राईस आणि दाल मखनी ऑर्डर केलं आहे. ओपन करून बघू आपण. टिफिन अजूनही गरम आहे, 10-15 मिनटं झालेत ऑलरेडी. आणि ते अशा बॉक्सेसमध्ये आणतात जेणेकरून आपलं फूड नेहमी गरम राहतं. सो आता आपण ओपन करू आणि मग ट्राय करून बघू. सो हे पनीर पसंदा, नंतर हे जीरा राईस आणि हे आहे दाल मखनी. त्याच्याबरोबरच त्यांनी लोणचं, चटणी, ठेचा, मीठ आणि कांदा आणि लिंबू दिला. सो आता आम्ही कटलरी पण दिली. तर आता आम्ही डिनर एन्जॉय करतो. निहितचं जेवण ऑलरेडी झालं आहे, तो मस्तपैकी झोपला आहे आता. सो आता आम्ही आवाज न करता हळूहळू जेवतो आणि गुड नाईट. आता आपण आता सकाळी भेटू ब्रेकफास्टला. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आपला डे टू आहे आपल्या स्टेचा. आज आता आम्ही 7:30 अराउंड आमचा ब्रेकफास्ट सुरू होणार होता. आम्ही ब्रेकफास्ट करायला बँक्वेट हॉलमध्ये आलो आहोत. हा हॉल रेस्टॉरंट आहे क्विक बाईट रोडला का तिथे आहे. सो गाडीने आम्हाला इथपर्यंत सोडलं आणि आता आपण बघूया ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे. तर आपल्याला ब्रेकफास्टमध्ये आहे केळी, हे दोन्ही फ्रेश ज्यूस आहेत. हा आहे वॉटरमेलन, हा पायनॅपल, कोल्ड मिल्क, कोल्ड कॉफी आणि पाहिजे असल्यास इथे ते कॉफी पण, कॉफी आणि चहा पण बनवून देते. हा आहे इथे स्वीट ब्रेड. गरमागरम पोहे, इडली, चटणी, मेदूवडा, सांबार. इथला मेदूवडा सांबार आम्ही बऱ्याचदा दामिणी घाटात येता जाता टेस्ट केलेला आहे. हा आहे बटाटा वडा, मिरची आणि हे आहे मिसळचा सेटअप, फरसाण, पाव, कांदा, लिंबू, कोथिंबीर आणि हे सॅम्पल. आता आपण आपली ब्रेकफास्ट घेऊया आणि टेस्टही तुम्हाला सांगतो. काल आपण बटाटा वडा आणि कांदा भजी मागवली होती, त्याची टेस्ट उत्तम होती. रात्रीसुद्धा आपला डिनर छान झाला. सगळं आत्तापर्यंतची टेस्ट सगळ्या फूड आयटम्सची खूप छान होती. आता हा पण ब्रेकफास्ट स्प्रेड आपण ट्राय करूया. इथला हा ॲम्बियन्स पण छान आहे. छान अरेंजमेंट आहे. आम्ही आत्ता डिनरसाठी मागवली आहे पावभाजी विथ 2 एक्स्ट्रा पाव. त्यांनी सोबत कांदा लिंबू पण दिलेला आहे. फ्राईज मागवले आहेत आणि एक ऑल व्हेजीज पिझ्झा मागवला आहे. पॅकिंग तर चांगलं आहे, गरमच आहे सगळं. खाऊन सांगूयात कसं आहे ते. गुड मॉर्निंग. आजचा आपला डे 3 आणि आज आपण इथून चेकआउट करतो आहोत. ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत. ब्रेकफास्टचा मेन्यू जो काल होता तोच आहे, काहीच नवीन नाही आहे, त्यामुळे आम्ही तोच एन्जॉय करतो आहे.
आता पुढे आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघणार आहोत आणि ऑन द वे आपल्याला काय काय स्पॉट्स आहेत तेही तुम्हाला दाखवू. ब्रेकफास्ट उरकवून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. सध्या वातावरण खूप छान आहे. मुळशी भागामध्ये खूप पाऊस पडतो आहे. परवा रात्री पण खूप दमदार पाऊस झाला. सगळीकडे छान हिरवळ आहे. या रिसॉर्टपर्यंत येण्यासाठी जो रोड आहे तो जरा पॅचेसचा आहे. हा मुळशीचा बॅकवॉटर पूर्ण एक सलग काँक्रीटचा रोड नाही आहे, त्यामुळे जरा थोडा स्पीड मंदावतो. एकंदरीत आपला स्टे चांगला होता, पण या रिसॉर्टचे काही प्रोज अँड काही कॉन्स आहेत. ग्रीन गेट रिसॉर्ट ही प्रॉपर्टी जरा थोडी आयसोलेटेड आहे, डोंगरावर आहे. मेन रेस्टॉरंटपासून आणि मेन रिसेप्शन एरियापासून जवळपास 400 meters वरती आपला लीला विला रूम टाईप होती, त्यावरती अजून सफायर पण आहे. कनेक्टिव्हिटी टू रोड डायरेक्ट नाही आहे. तिथे व्हीलचेअर ॲक्सेस नाही आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी जागा अशी काही नाही आहे, प्ले एरिया वगैरे. आमच्याजवळ आम्ही स्ट्रोलर पण नेलं होतं. वाटलं होतं कदाचित आम्ही स्ट्रोलरमध्ये निहितला फिरवू शकू, पण स्ट्रोलरचाही उपयोग झाला नाही. स्विमिंग पूल आहे, खूप छान आहे. इन्फिनिटी स्विमिंग पूल आहे. सफायर रूम टाईपला हीटेड स्विमिंग पूल आहे. आणि जवळपास ही जी प्रॉपर्टी आहे ती 27 acres आहे असं त्या ड्रायव्हरने सांगितलं. अजून डेव्हलपमेंट सुरू आहेत, काही अजून विलास ते बांधता आहेत. एकंदरीत फूड गुड. फूडला जर रूममध्ये तुम्ही ऑर्डर करत असाल तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस ते पर डिश 15 rupees और 10 rupees घेतात, प्लस 10% डिलिव्हरी चार्ज. तर त्यामुळे एकंदरीत ते बिल बऱ्यापैकी महाग जातं. बाळ लहान असल्यामुळे आम्हाला फ्रिक्वेंटली रेस्टॉरंटला व्हिजिट नाही करता आलं. आम्ही रूममध्येच सगळं ऑर्डर करत होतो, त्यामुळे ते बिल आमचं जरा जास्त आलं आहे. फूड क्वालिटी छान होती, टेस्ट छान होती, त्यामुळे ऑब्व्हियसली ऑप्शन दुसरा इथे नाही आहे, त्यामुळे आम्हाला रेस्टॉरंटमधूनच मागवावं लागलं. आपला इथला स्टे खूप छान होता. रूम्स छान स्पेशियस आहे. आणि जर तुम्ही कॉल केला रिसेप्शन एरियामध्ये की तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये यायचं आहे, तर ते त्यांची स्वतःच्या गाड्या वर पाठवतात आणि गाड्यांमध्ये तुम्हाला खाली येता येतं. प्रत्येक वेळेस स्वतःची व्हेइकल न्यायलाच हवी असं नाही आहे. आपल्या रूम टाईपपर्यंत आपली ओन व्हेइकल जाते, पण जसं की हा डोंगरातला जरा थोडा वरती रिसॉर्ट आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेस व्हेइकल खाली आणणं आणि वर नेणं पॉसिबल नाही आहे. फिजिबल हेच आहे की आपण त्यांच्या व्हेइकल्सनी खालीवर करू. आम्हाला इथला स्टे आवडला, पण थोडेफार हे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत. रोड अजून नीट करण्याची गरज आहे. 2-3 ठिकाणी खूप मोठे मोठे खड्डे पडले, कदाचित पावसामुळे असतील, पण रोड नीट करण्याची फार गरज आहे वरती डोंगराकडे जाताना. तर आपला हा स्टे खूप छान होता. तुम्हाला हा आमचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आपला अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तसंच आमच्या नवीन नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. थँक्यू.